मलकापुरीतील शासनाने प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन, वेळेस न मिटवल्यास विद्यार्थी संघटनेचा महाविद्यालयातील कुलूप ठोकण्याचा इशारा. शासनाने प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन वेळेस न मिटविल्यास विद्यार्थी संघटनेचा महाविद्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा. एम परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे लेक्चर न घेतल्याने विद्यार्थी वर्गाचे होणारे नुकसान यांना जबाबदार कोण, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दिनांक 1 ऑक्टोबर 2018 रोजी स्थानिक जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जनता कला वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धांत अनिल इंगळे तसेच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक धोरण स्वीकारले आणि प्राध्यापकांच्या मागण्यांवर शासनाने वेळेत तोडगा काढावा, अन्यथा येणाऱ्या दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी वार गुरुवारला महाविद्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सिद्धांत अनिल इंगळे युवक काँग्रेस जिल्हा महासचिव बुलढाणा यांनी दिला व यापुढे संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे MSUI काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय इंगळे यांनी सांगितले. हे निवेदन सर्व विद्यार्थ्यांनी माजी उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांना देण्यात आले. गेल्या 25 तारखेपासून प्राध्यापक विविध संघटनेचं आंदोलन कामबंद आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे. शासनाच्या समोर आमच्या प्राध्यापक लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जी नोकर भरती बंद झालेली आहे ती नोकर भरती चालू करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांची त्यांना गरज जी आहे ती भागेल. दुसरं जे CSBचे आमचे प्राध्यापक लोक आहे त्या CSBवाल्यांना किमान वेतन जे केंद्र सरकारने सध्या कबूल केलेलं आहे त्यात एक किमान वेतन आपल्याला देण्यात यावं अशी आमची एक मागणी आहे. 7वा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या नियमानुसारच द्यावा अशी एक आमची मागणी आहे. तसेच इतर जे काही प्राध्यापक लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असेल त्या समस्याबद्दल आम्ही आंदोलन पुकारलेलं असून तरी 25 तारखेपासून आजपर्यंत सरकारनं कोणत्याही प्रकारे यावर ठोस निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे सर्व महाविद्यालयातील जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहे. आता विद्यार्थ्यांचे NSUIचे विद्यार्थी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले असून ते सुद्धा या आंदोलनामध्ये 4 तारखेपासून सक्रिय होणार असून तरी माझी विनंती आहे शासनाला की शासनाने अजूनही यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करून आपल्या या सर्वांचा संप मिटेल अशा प्रकारचे प्रयत्न करावे अशी मी या ठिकाणी सरकारला आपल्यातर्फे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सर्व विद्यार्थी NSUIचे कार्यकर्ते आणि युवा काँग्रेस कमिटीचे जे आमचे आम्ही सर्व आहे आम्ही सर्व इथं आज याच्यासाठी जमा झालेलो आहे जे आमच्या जे प्राध्यापक आहे त्यांच्यावर जो त्यांना धाऱ्यावर धरून किंवा आम्हाला धाऱ्यावर धरून जे सरकार जे करत आहे ते कृत्य जे करत आहे. आज 1.5 हप्त्यानंतर येणारे आमचे एक्झाम आहेत तरी आमच्या जे शैक्षणिक आहे ते शैक्षणिक नुकसान होत आहे, बरेचसे नुकसान होत आहे. आज आमच्या कॉलेजला ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांचं बरेचसं नुकसान होत आहे. त्यांना ग्रामीण भागातून यावं लागतं, ST चे भाडं, पास, त्यांचे जे काही मुद्दे आहे आणि असे बरेचसे काही मुद्दे आहेत जे सरकारने जे आमचे जे शिक्षक आहे त्यांना जे त्यांची जे मागणी आहे ती आज सदर 8 दिवसापासून ते लेक्चर घेत नाही आहे, त्याच्यामुळे आमचं बरंचसं नुकसान होत आहे. गेल्या आता 8 आठवड्याभराने आमचे जे एक्झाम आहे ते सिलेबस आमचा कम्प्लीट झालेला नाही आहे, तर याची जबाबदारी हे शासनाने घ्यावी अन्यथा आम्ही 1-4 तारखेला आम्ही या कॉलेजला कुलूप लावून पूर्ण महाराष्ट्रभर बंद आंदोलन पुकारू हे NSUI आणि युवा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही जाहीर करतो आहे. आणि